आणि भगवंताला उचलल्या बरोबर पायाचे बंधन गळायला लागली. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. आनंद मावत नाही महाराज सगळीकडे. कवाड उघडले, मंद मंद पाऊस पडायला लागलेला आहे. आणि पाऊस पडतो म्हणून भगवान शेष परमात्मा त्या ठिकाणी फडी काढून भगवंताच रक्षण करण्याकरता शेष नाग धरलेला आहे. त्या भगवंताच दर्शन घेण्याकरता ती यमुना माता आपला पूर चढवायला लागली. महाराज पूर चढायला लागला कशा करता? भगवंताच दर्शन घेण्याकरता. पूर चढला अचाट त्यासी लाविला अंगुष्ट. भगवंतांनी त्या यमुना नदीला अशा प्रकारचं काय लावलेलं आहे, आपला अंगुष्ट लावला, तिला दर्शन दिलं आणि तिनं वाट दिली. महाराज नंदादीच्या घरी आलेले आहेत, सगळे झोपीमध्ये होते. कृष्ण भगवंताला त्या ठिकाणी ठेवलं बाळाला आणि तिथली माया उचलली आणि इकडे घेऊन आली. कोण? वसुदेव महाराज. आणि माया आणल्या बरोबर जिथं माया आली तिथं माया रडायला लागली. महाराज रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूध. दूध उठले पडायला लागले. जन्मल जन्मल आठव जन्मल आठव जन्मल पडायलाच लागले महाराज. आणि मग कंस धावतच आला. महाराज धावत आल्याबरोबर उपजला वैरी त्याशी तुरे त्वरी मारी. आणि मग त्या मायेला अशा प्रकारचं मुलीला मुलगी आहे म्हणाले. मुलगी आठवी मुलीला उचललं. कुणीही असो आठवा आहे माझा काळ आहे. तिला उचललं घर 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 फिरवरा आपटणार. एवढ्यामध्ये ती आकाशात गेली. महाराज माया होती आणि काय म्हणायला लागली? हो तुझ्या लागी वरी सकाळ झाल्या बरोबर नंद राजा उठलेले आहेत आणि एक स्त्री धावत पडत आली आली आली. नंदलाला भयो नंदलाला भयो बधाई बधाई नंद राजा तुम्हाला पुत्र झालेला आहे. आनंद वाटला महाराज नंद राजांना. एवढा आनंद वाटला एवढा आनंद वाटला आपल्या गळामधला नवरत्नाचा हार नंद महाराजांनी त्या दाशीला अशा प्रकारचा दान दिलेला आहे. आनंद व्हायला लागला महाराज आनंद व्हायला. आनंदाचं एक गीत होईल आणि आजची कथा या ठिकाणी आपण थांबूया. गोकुळातील एक आनंद, बाकीचा आनंद आपण उद्याच्याला घेऊया. वेळ भरपूर झाली बर का? सर्वांनी पुष्पवृष्टी करायची आहे पाळण्यावर. वाटले का? गोकुल ने भगवान